नमस्कार, एव्हरीथिंग इज हिअर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सहजरित्या सर्वत्र उपलब्ध होणाऱ्या या वनस्पतीची पानं घरामध्ये जाळून या वनस्पतीचा धूर घरामध्ये करा. घर पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईल. घरामध्ये कुठलाही व्हायरस जिवंत राहू शकत नाही. कोरोनासारखा व्हायरससुद्धा याने जिवंत राहू शकत नाही. या वनस्पतीचा धूर, या वनस्पतीच्या पानाचा धूर जर घरामध्ये केला तर त्याचबरोबर घरामध्ये एकही मच्छर राहणार नाही. पूर्ण मच्छरसुद्धा निघून जातील. घर पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईल. घरामधील कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनचा धोका राहणार नाही. तर ही सहज उपलब्ध होणारी पानं आरोग्यासाठीसुद्धा हे अत्यंत फायदेशीर असतं. ही वनस्पतीची पानं कुठली आहेत, ती कशा पद्धतीनं वापरायची आहे ते सर्व आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी ऑल नोटिफिकेशन या बेल आयकॉनला टच करा. तर ही जी वनस्पतीची पानं तुम्हाला दिसत आहेत, ही वनस्पतीची पानं घरामध्ये जाळायची आहे, त्याचा धूर करायचा आहे तव्यावर टाकून. तर ही वनस्पतीची पानं तुम्ही सहज ओळखली असतील, ही आहेत कडुलिंबाची पानं. आयुर्वेदामध्ये फार पूर्वीपासून हा कडुलिंबाचा धूर, जेव्हा साथीचे रोग येतात, महामारीसारखे रोग यायचे जुन्या काळामध्ये, तेव्हा या कडुलिंबाच्या पानाचा धूर हा घरामध्ये अवश्य केला जायचा. तुमच्या घरामधील वृद्ध व्यक्ती तुम्हाला याबद्दल अवश्य माहिती सांगतील. तर हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे कुठलंही महामारी व्हायरल इन्फेक्शन घालवण्यासाठी. कडुनिंब हा आयुर्वेदामधला अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक वृक्ष आहे आणि याची पानं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन मारण्यासाठी, व्हायरल इन्फेक्शन घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या वनस्पतीच्या पानापुढं कुठलाही जंतू जिवंत राहू शकत नाही, इतकी ही ताकदीची आयुर्वेदिक वनस्पती आहे. किंवा या वनस्पतीच्या पानामध्ये निंबिनिन, निंबिडिनिन आणि निंबिनिन ही अत्यंत आवश्यक अशी कडू घटक द्रव्ये असतात. आणि त्यामुळं या वनस्पतीची पानं जर घरामध्ये जाळली, त्याचा धूर जर केला आपण घरामध्ये, तर कुठलाच व्हायरस या वातावरणामध्ये या धुरामध्ये जिवंत राहू शकत नाही. शिवाय घरामध्ये एकही मच्छर त्यामुळं टिकत नाही. या वनस्पतीच्या पानाचा धूर आपण घरामध्ये केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आता धूर आपल्या घशामध्ये गेल्यानंतर घशामध्ये सुद्धा आपल्याला कडूपणा जाणवतो, कडू पडतं घशामध्ये. त्यामुळं घशामध्ये जर इन्फेक्शन झालेलं असेल तर ते सुद्धा यानं निघून जातं. व्हायरल इन्फेक्शन पूर्णपणे घालवण्यासाठी यासारखा दुसरा आयुर्वेदिक उपाय नाही. घर निर्जंतुकीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे हा कडुलिंबाच्या पानाचा धूर आणि सहज करता येणारा उपाय आहे. कडुलिंबाच्या पानाच्या धुरामुळं डोकेदुखीसारखा जो त्रास आहे तो सुद्धा निघून जातो. अनेक दृष्टीनं उपयुक्त ही कडुलिंबाची पानं. अशा पद्धतीनं घरामध्ये जाळून त्याचा धूर करा. कोरोनासारख्या व्हायरसचा धोका घालवण्यासाठी कमीत कमी 2 दिवसातून एकदा तरी घरामध्ये अवश्य करा. याचे अनेक फायदे आहेत. तर हा साधा उपाय, सहजरित्या करता येणारा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हिअर या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.